विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत महा टी टी म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 1 आणि 2 पेपरसाठी आवश्यक असलेले बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रामधील काही गोष्टी. सो आता सुरुवात करूया व्हिडिओला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि आपल्या इतर मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका. आधी बघूया शैक्षणिक मानसशास्त्र. 19व्या शतकाच्या आरंभी शिक्षकाचे अध्यापन मानसशास्त्राला धरून असावे असा विचार फोबेल हर्बर्ट पेस्टॉलॉजी यांनी मांडली होती. शिक्षण शास्त्रावर मानसशास्त्राचा प्रभाव पडल्यामुळे शैक्षणिक मानसशास्त्र हे उपयोजित शास्त्र बनले. शैक्षणिक मानसशास्त्राचा वर्तन हे विषय असून अध्ययन हे केंद्रस्थानी आहे तर अध्यापन प्रक्रिया ही शैक्षणिक मानसशास्त्राची मध्यवर्ती कल्पना आहे. शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या आहे पृथ्वी आणि पॉवर्स यांच्या मतानुसार. जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वांचा उपयोग शैक्षणिक समस्यांचा उलगडा करण्याचा पात्र करते ते शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे स्किनर यांची. शैक्षणिक मानसशास्त्र ही मानसशास्त्राची अशी शाखा आहे की ज्या शाखेत अध्यापन आणि अध्ययनाचा अभ्यास केला जातो. त्यानंतर आहे क्रो आणि क्रो यांच्या मतानुसार व्यक्तीच्या जन्मापासून ते वृद्धावस्थापर्यंत मिळणाऱ्या अध्ययन अनुभूतीचे वर्णन व स्पष्टीकरण ज्या शास्त्रात केली जाते ते शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय. त्यानंतर मॅकफ्लरलट या शास्त्रज्ञांच्या मतेनुसार शैक्षणिक क्षेत्रातील कोणत्याही प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी मानसशास्त्र तत्वांचा वापर करण्यावर भर दिला आहे. हा भर ज्या शास्त्रात दिला जातो ते शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र असे त्यांनी सुचवले होते. त्यानंतर आहे सी एच जड यांच्या मतानुसार त्यांनी जन्मावस्थेपासून ते थेट प्रभाव पसण्याच्या व्यक्तीच्या जीवन विकासाच्या शास्त्रीय अभ्यासाची पद्धत म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय. शिक्षणाच्या वर्तनाचा व त्यांच्या वर्तनाच्यामुळे अशी असलेल्या प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय अशी त्यांनी व्याख्या केली आहे. त्यानंतर त्यांनी दुसरी व्याख्या आहे शिकविणाऱ्या वर्तनाचा व त्यांच्या वर्तनाच्यामुळे अशी असलेल्या प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक शास्त्र. अशा प्रकारे त्यांनी दोन व्याख्या शैक्षणिक मानसशास्त्राच्या विषयात केलेल्या आहेत. त्यानंतर आहे अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे मानसशास्त्राचा संबंध काय आहे ते आपण बघू. पहिलं आहे शिक्षण शब्दाला एज्युकेशन हा शब्द वापरला जातो लॅटिन भाषेत. तर टू एज्युकेट म्हणजे टू लेट मार्गदर्शन करणे किंवा पुढे ढकलणे असा होतो. किंवा जे हात लपलेले आहे किंवा दडलेले आहे ते बाहेर काढून त्यांचा विकास करणे असा हा शिक्षण म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास. शिक्षणाच्या व्याख्या भारतीय तत्वज्ञानावरील तत्वज्ञानानुसार पहिला आहे उपनिषेद. सा विद्या सा विमुक्ती विद्येशिवाय मुक्ती नाही. त्यानंतर आहे शंकराचार्य यांनी केलेली व्याख्या आत्मसाक्षात्कार म्हणजे शिक्षण. त्यानंतर आहे स्वामी विवेकानंद यांची शिक्षणावरील व्याख्या व्यक्तीच्या सर्वांगीण विकास किंवा चरित्र निर्मिती म्हणजे शिक्षण. शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठाय अगोदरचे विद्यमान असलेले पूर्णत्वाचा अधिकार. त्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांची व्याख्या आहे साक्षात्कार म्हणजे शिक्षण. महात्मा गांधी यांच्या शिक्षणाविषयीची व्याख्या केली आहे मन बुद्धी आणि मनगट या त्रिचा विकास म्हणजे शिक्षण. त्यानंतर जॉन डोई यांनी च्या मते शिक्षण म्हणजेच जीवन म्हणजेच शिक्षण. त्यानंतर हर्बर्ट स्पेनर यांनी सर्वांग सुंदर जीवन जगण्याची तयारी म्हणजे शिक्षणाची शिक्षणाची व्याख्या केली आहे. त्यानंतर राधा कृष्ण यांनी शरीराला श्रमाकडे बुद्धीला ज्ञानाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविते ते शिक्षण होईल. त्यानंतर शिक्षणाची प्रकार शिक्षणाचे प्रकार 3 आहेत. एक औपचारिक शिक्षण, दुसरं अनौपचारिक शिक्षण, तिसरं सहज शिक्षण. औपचारिक शिक्षणामध्ये शाळा महाविद्यालय विद्यापीठ यांचा समावेश होतो तर अनौपचारिक शिक्षणामध्ये
दुरुस्त शिक्षण, मुक्त शिक्षण, प्रौढ शिक्षण, रात्रशाळा यांचा समावेश होतो. सहशिक्षणमध्ये कुटुंब, समाज, वृत्तपत्र, चित्रपट, दूरदर्शनाचा समावेश होतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला आणि कमेंट्स करायला विसरू नका.